यानंतरची बातमी पिंपरीतून, हृदय पिळवटून टाकणारी, त्याहूनही यंत्रणा किती असंवेदनशील असतात याचा संताप आणणारी. पिंपरीच्या रहाटणी परिसरात सज्जनगड कॉलनीत एक 3 वर्षांचा चिमुडा बांधकामासाठी बांधलेल्या हौदात पडून मरण पावला. धक्कादायक बाब म्हणजे बांधकाम कुणाचं आहे हे महापालिका प्रशासनाला माहिती नाही, पोलिसांनाही माहिती नाही आणि परिसरातल्या नागरिकांनाही माहिती नाही. हा आहे आयुष पवार, वय वर्ष 3 वर्ष, शंकर पवार यांचा मुलगा. मूळच्या वाईच्या असलेल्या पवार यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यामुळे ते पिंपरी चिंचवडच्या रहाटणी परिसरातल्या सज्जनगड कॉलनीत नातेवाईकांकडे आले होते. याच परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. गेल्या 6 महिन्यापासून हे बांधकाम बंद पडलंय. तिथं आयुष खेळायला गेला आणि बांधकामासाठी असलेल्या हौदात पडून मृत्यूमुखी पडला. आयुष्य आई गरोदर आहे. आयुषचा मृतदेह पाहून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. मात्र ज्या बांधकामामुळे हा मृत्यू झाला ते बांधकाम कुणाचं आहे हे महापालिका, पोलीस आणि नागरिक यापैकी कोणालाच माहिती नाही. रविवारी आमच्या इथे पाहुण्यांच्या इथं आलतो, रविवारी कार्यक्रम होता, तर इथे सगळी मुलं बारीक इथे खेळत होती, तर माझा मुलगा पण इथेच खेळत होता. पण ते खेळता खेळता असं मागे इकडे गेलं या बाजूला, ते इकडे एक टाकी आहे, त्या टाकीवर म्हणजे स्लॅब टाकलेलं नाही काय नाही, जवळजवळ त्या टाकीमध्ये इतकं घाण पाणी की त्या पाण्यामध्ये अक्षरशः आळे आहेत. तर त्या टाकीमध्ये पडून माझा मुलगा एक्सपायर झाला. आम्ही त्या पोराशिवाय जगू शकत नाही. आता सध्या आमच्या संघ हे परिस्थिती झालेली आहे, उद्या अजून कोणासंग परिस्थिती होऊ नये म्हणून या माणसावर करत कारवाई व्हावे एवढीच नम्र विनंती आहे. आयुषचे कुटुंबीय मूळचे बाईचे, त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या राजकारण्यांना त्याचं फारसं सोयर सुटक नाही. म्हणून परिसरात 4-4 नगरसेवक असताना आयुष्या कुटुंबियांना साधं भेटण्याची तसदी कुणी घेतलेली नाही. आता पोलीस, पालिका प्रशासन आणि राजकारण्यांना म्हणायचं तरी काय हे तुम्हीच ठरवा. आयुष या 3 वर्षीय चिमुरड्याचा करुण अंत कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावून टाकल्याशिवाय राहणार नाही. पण प्रशासकीय यंत्रणा मात्र असंवेदनशील तर आहेतच, मात्र या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहण्याची संवेदनशीलताही त्यांच्याकडे नाही. त्यामुळं या बोथट झालेल्या यंत्रणांना जाग कधी येणार हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.